नमस्कार, केएनएन सिटी न्यूजच्या मराठी बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। सुरुवातीला एक नजर टाकूया आजच्या हेडलाइन्सवर। बेळगावमध्ये तिसरे रेल्वे गेट उड्डाण पूल आले चर्चेत। तिसऱ्या रेल्वे उड्डाण पुलावर काँग्रेस पक्षाकडून आंदोलन। रस्त्यावरील रबर मॅट काढून केली निदर्शने। बेळगाव काँग्रेस पक्षाच्या वतीने विजयोत्सव साजरा। काँग्रेसचे नूतन राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मल्लिकार्जुन खरगे यांची निवड। काँग्रेस पक्षाच्या कार्यालयासमोर केला आनंद उत्सव साजरा। बेळगावात मी कोणत्याही कारणास्तव रिंग रोड होऊ देणार नाही। माझ्या शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही। रामिंगच्या आमदार लक्ष्मी हब्बाळकर यांनी दिला राज्य सरकारला इशारा। आता पाहूया सविस्तर बातम्या। शहरातील तिसरे रेल्वे गेट उड्डाण पुलावर काँग्रेस पक्षाकडून रस्त्यावरील रबर मॅट काढून निदर्शने करण्यात आली आहेत। तिसऱ्या रेल्वे गेटवरील ब्रिजचा रस्ता खराब होऊ नये म्हणून डांबरीकरण करून त्यावर रबर मॅट घालण्यासाठी लाखो रुपये खर्च केले गेले, पण काँग्रेस नेत्यांनी आंदोलन करत हे रबर मॅट काढल्याने जनतेचा पैसा वाया गेल्याचं स्पष्ट दिसत आहे। चार दिवसांपूर्वी तिसऱ्या रेल्वे ओव्हर ब्रिजचे उद्घाटन करण्यात आले होते। अवघ्या 24 तासाच्या आत ब्रिजवर डांबरीकरण केलेले उखडले। ही बातमी सोशल मीडिया व न्यूज चॅनलवर प्रसारित होताच संबंधित अधिकारी खडबडून जागे झाले आणि पावसाच्या पाण्यामुळे खड्डे रस्त्यावर झाले असल्याच्या कारणाने या खड्ड्यावरती पॅचवर्क करून रबर मॅट घालण्यात आले होते व याचाच फायदा घेत काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन करत या ब्रिजवरील घालण्यात आलेले रबर मॅट काढून त्यावर काँग्रेस पक्षाने धिंगाणाच केल्याचा प्रकार पाहायला मिळाला आहे। गेले अनेक वर्ष स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत अनेक विकास कामे अवैज्ञानिकरित्या झाली आहेत, अशा वेळी काँग्रेस पक्ष कुठे होता असा प्रश्न निर्माण होतो। मात्र आता तिसऱ्या रेल्वे गेटवरील ब्रिजवर घातलेला रबर मॅट काढणे हे कितपत योग्य आहे। आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष जनतेला सहानुभूती दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसते। या सर्व प्रकारांमध्ये जनतेचा निधी यामध्ये वायफळ गेल्याचे मात्र निश्चित दिसून येते। महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव। काँग्रेसचे नूतन राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मल्लिकार्जुन खरगे यांची निवड करण्यात आली असून बेळगाव शहरामध्ये विजयोत्सव साजरा करण्यात आला आहे। राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा देशभरात होत असताना दुसरीकडे काँग्रेस पक्षाच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षपदाची लढत झाली आहे। या निवडणुकीत काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी बाजी मारली आहे। काँग्रेसचे नूतन राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मल्लिकार्जुन खरगे यांची निवड झाली आहे। या संदर्भात बेळगाव काँग्रेस पक्षाच्या वतीने काँग्रेस कार्यालयाजवळ फटाके लावून विजयोत्सव साजरा करण्यात आला आहे। ಹೆಮ್ಮೆಯಾದಂಥ ವಿಷಯ, ಯಾಕೆಂದರೆ ಅಖಿಲ ಭಾರತ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ನೂತನ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದ ಹೆಮ್ಮೆಯ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮುಖಂಡರು, ನಮ್ಮ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ನೆಚ್ಚಿನ ನಾಯಕರು ಆದಂಥ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಖರ್ಗೆ ಸಾಹೇಬರು ಅತ್ಯಂತ ಹೆಚ್ಚಿನ ಮತಗಳನ್ನು ಪಡೆದು ಈ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಧ್ಯಕ್ಷದ ಸ್ಥಾನವನ್ನು ಪಡೆದುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ। ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾವು ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕಾರ್ಯಕರ್ತರ ಪರವಾಗಿ ಅವರಿಗೆ ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತೇವೆ। ಯಾಕೆಂದರೆ ಈ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದಿಂದ ಎಐಸಿಸಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಆಯ್ಕೆಯಾದಂಥ ಎರಡನೇ ವ್ಯಕ್ತಿಗಳಾಗಿ ಖರ್ಗೆಯವರು ಹೊರಹೊಮ್ಮಿದ್ದಾರೆ। ಮೊದಲನೆಯದಾಗಿ ನಿಜಲಿಂಗರಪ್ಪನವರು ಆಯ್ಕೆಯಾಗಿದ್ದರು, ಇದು ಎರಡನೇ ಬಾರಿಗೆ ಖರ್ಗೆ ಸಾಹೇಬರು ಆಯ್ಕೆಯಾಗಿದ್ದಾರೆ। ಖರ್ಗೆ ಸಾಹೇಬರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಇಡೀ ರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ನಾವು ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಧ್ವಜವನ್ನು ಭಾರತದ ಸಂಸತ್ತಿನ ಮೇಲೆ ಹಾರಿಸುವಂಥ ಕಾಲ ಕೂಡಿ ಬಂದಿದೆ। ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಅವರಿಗೆ ಶಕ್ತಿಯನ್ನು ತುಂಬಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಧ್ವಜವನ್ನು ಮತ್ತೆ ಹಾರಿಸುವಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಕೆಲಸ ಮಾಡೋಣ ಅಂತೇಳಿ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕರೆ ಕೊಡ್ತೀವಿ। यावेळी केपीसीसी सदस्य मलगौड पाटील, डीसीसीचे जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, सेक्रेटरी प्रदीप एमजे, बसवराज शेगावी, आनंद बॅकुड सहित काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते। विश्वनाथ देसाई, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव। बेळगावात मी कोणत्याही कारणास्तव रिंग रोड होऊ देणार नाही असा इशारा राज्य सरकारला ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेबाळकर यांनी दिला आहे। बेळगावात मी कोणत्याही कारणास्तव रिंग रोड होऊ देणार नाही। एक वेळ सरकारने आग्रह धरला आणि शेतकऱ्यांनी सहमती दर्शवल्यास बाजार भावापेक्षा 8 पट अधिक भाव द्यावा, प्रत्येक शेतकऱ्याला सरकारी नोकरी देऊन जमीन संपादित करावी, माझ्या शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही असा इशारा ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेबाळकर यांनी राज्य सरकारला दिला आहे।
बेळगाव ग्रामीण मतदारसंघात रिंग रोडच्या कामाला शेतकऱ्यांकडून होत असलेल्या विरोधाबाबत आमदार लक्ष्मी हब्बाळकर यांनी संवाद साधला आहे। त्या म्हणाल्या की प्रस्तावित रिंग रोडमुळे ग्रामीण भागातील शेतकरी अत्यंत चिंतेत आहे। हा रिंग रोड 25 हून अधिक गावातून जाणार आहे। आम्हालाही बेळगावचा विकास व्हावा अशी इच्छा आहे, मात्र बेळगाव ग्रामीण भागातील शेतकऱ्यांवर पुन्हा पुन्हा कुऱ्हाड मारणे कितपत योग्य आहे। याआधीच विमानतळ, व्हीटीयू, कचरा डेपो, एसटी प्लांट, सुवर्ण विधान सौध अशा प्रकल्पांसाठी आमच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांची बरीच जमीन गेली आहे। बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील शेतकऱ्यांवर सरकार वारंवार अन्याय करत आहे। जिल्हा प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, केंद्र व राज्य सरकार यांनी आतापर्यंत शेतकऱ्यांना काय दिलासा दिलाय असा त्यांनी सवाल केला आहे। आमदार लक्ष्मी हब्बाळकर पुढे म्हणाल्या की सुवर्ण सौच्या बांधकामासाठी ज्या शेतकऱ्यांची जमीन गेली त्या सर्व शेतकऱ्यांना सरकारी नोकऱ्या देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते, मात्र अद्यापपर्यंत त्यांना दिलेले आश्वासन पूर्ण करता आलेले नाही। ग्रामीण भाग शहराच्या अगदी जवळ आहे, जिथे शेतकरी 1 ते 2 एकर जमिनीवर संपूर्ण कुटुंबाचा चरितार्थ चालवतात। अनेक लोक कामगार आणि कष्टकरी आहेत, बटाटे आणि रताळी पिकवून ते उदरनिर्वाह करत आहेत। सरकार रोज रात्री येऊन त्यांची शेकडो एकर सुपीक जमीन ताब्यात घेत असेल तर त्यांचे काय होईल याची मला चिंता वाटते। या पार्श्वभूमीवर मी कोणत्याही कारणास्तव रिंग रोडचे बांधकाम होऊ देणार नाही। सरकारने आग्रह धरला तर बाजारभावापेक्षा 8 पट अधिक रक्कम द्या। जमीन गमावणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला सरकारी नोकरीची आगाऊ घोषणा करावी, तीही शेतकऱ्यांना मान्य असेल तरच, नाहीतर आपण सगळ्यांच्या पुढे उभे राहू आणि पुढे जाऊ। या प्रश्नी जिद्दीने लढावे लागेल, शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही। मी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहणार असल्याचे लक्ष्मी हब्बाळकर यांनी स्पष्ट केले आहे। एकंदर बेळगाव ग्रामीण मतदारसंघात रिंग रोडचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे। आमदार लक्ष्मी हब्बाळकर यांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या लढ्याला पाठिंबा दिला आहे। माझ्या शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही अशी गर्जना त्यांनी केली आहे। शेतकऱ्यांचा हा लढा कोणते वळण घेतो हे पाहावे लागेल। ब्युरो रिपोर्ट, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव। आता वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांतीनंतर। अरे बाप रे, पहा तर कितीही गर्दी। पोतदार ज्वेलर्सचे पण कमाल आहे ना, का असू नये। 122 वर्षांपासून ग्राहकांना खरे सोने, चांगली वागणूक व प्रामाणिक सेवा जी मिळत आली आहे, म्हणूनच इंडियन ट्रेड बोर्डने सुवर्ण पदकाने सन्मानित केले आहे। असा कोणताही दागिना नाही जो इथे बनविला जात नाही, अशी कुठलीही मूर्ती नाही जी इथे बनविली जात नाही। हिरा, पन्ना, माणिक असो वा मोती, येथे सर्व काही मिळते। अशिक्षित व्यक्तीही येथे सोने चांदी खरेदीसाठी आल्यास घेतलेला दागिना व सरळ व्यवहार मिळवितो। येथे काही स्कीम नाही, डिस्काउंट नाही आणि बहुमानही नाही, सरळ सुरळीत व्यवहारच यांची ओळख आहे। या राजेशाही शोरूम मध्ये ग्राहकांच्या सुविधांसाठी वेगवेगळ्या मजल्यावर सोने व चांदीचे दागिने उपलब्ध केलेले आहेत। यांचा विश्वास हाच यांची खरी ओळख आहे। हॉलमार्कच्या सर्वात कमी वेस्टेज असलेल्या दागिन्यांचे पहिले ठिकाण म्हणजे फक्त पोतदार ज्वेलर्स, बेळगाव। विश्रांती नंतर आपले स्वागत आहे। भारताच्या 75व्या अमृत महोत्सव स्मरणार्थ स्मार्ट सिटीच्या वतीने फिट इंडिया फ्रीडम रन या नावाने जनजागृती रॅली काढण्यात आली होती। भारताच्या 75व्या अमृत महोत्सव स्मरणार्थ बेळगाव स्मार्ट सिटीच्या वतीने फिट इंडिया फ्रीडम रन या नावाने जनजागृती करण्यात आली आहे। बुधवारी सकाळी बेळगाव येथील अशोक स्तंभ येथून जनजागृती रॅली प्रारंभ करण्यात आली। या रॅलीमध्ये स्मार्ट सिटीचे मॅनेजिंग डायरेक्टर प्रवीण बाघेवाडी व इतर अधिकारी कर्मचाऱ्यांनी भाग घेतला होता।
फिट इंडिया फ्रीडम रन असे स्लोगन असलेली ही रॅली कित्तूर आणि चन्नम्मा सर्कल पर्यंत काढण्यात आली आहे। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। आजादी का अमृत महोत्सव आणि महात्मा गांधी जयंती अंतर्गत 75व्या वर्षाच्या स्मरणार्थ या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। सर्वांनी निरोगी आणि फिटनेस रहावे हाच यामागील उद्देश असल्याचे स्मार्ट सिटीचे अधिकारी प्रवीण बागेवाडे यांनी म्हटले आहे। फिट इंडिया रन हमको स्मार्ट सिटी सिबंदी जैन कॉलेज इंगड़ी कॉलेज विद्यार्थी बेरे इलाके अधिकारी सार्वजनिक भागवे ना कार्यक्रम अशोक सर्कल चलम सर्कल हमकोल भागव कार्यक्रम उद्देश है कार्यक्रम उद्देश सदृढ़वा भारत निर्माण अरे एलू हेलोस्कर अवेरने कार्यक्रम यावेळी स्मार्ट सिटी अधिकारी व कर्मचारी सह बेळगाव जैन कॉलेज सांगली कॉलेज विद्यार्थ्यांनी या जनजागृती रॅलीमध्ये भाग घेतला होता। महादेव पवार कॅनन सिटी न्यूज बेळगाव। 1 नोव्हेंबर काळा दिन व रिंगरोड बद्दल मुदगा गावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीकडून बैठक बोलावण्यात आले होते। मुदगा येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे सुनील अष्टेकर यांच्या पुढाकाराने मुदगा ग्रामपंचायतीचे अध्यक्ष किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गावकरी नागरिक कार्यकर्ते यांची बैठक झाली। या बैठकीत 1 नोव्हेंबर तसेच रिंग रोडचा प्रस्ताव आणून बेळगावच्या मराठी भाषिकांच्या नावाने असलेला 7-12 कोरा करून बेळगावकरांचे बेळगाववरचे मालकी पत्र काढून घेऊन आपलं वर्चस्व कमी दाखवण्याच्या प्रयत्नात कर्नाटकी सरकारने घातलेला नवा घाट याबद्दल जनजागृती करून या विरोधात एकत्रित महाराष्ट्रीय एकीकरण समितीच्या भगव्याखाली एकसंघ राहून उठाव करण्याचा निर्धार करण्यात आला आहे। वस्तू
अर्चने झाली आम्ही सर्व शेतकऱ्यांची हे आक्षेप नोंदवणार आहोत. मी सांगू इच्छितो या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येनं आक्षेप नोंदवणं गरजेचं आहे. कारण 32 गावातून जमीन जाते आहे, त्यामुळे 32 गावच्या प्रत्येक गावातून 100% शेतकऱ्यांनी या ठिकाणी आक्षेप नोंदवणं गरजेचं आहे, तरच आपण या ठिकाणी लढा यशस्वी करणार आहोत. या सर्वांना विनंती आहे, लवकरात लवकर वेळ न घडवता ताबडतोब संपर्क करून हा आक्षेप नोंदूया आणि हा रिकॉर्डचा प्रस्ताव आपण फेटवलं ना तर ही लढाई आपण जिंकू या दुमत नाही असं सर्वांना एक आवाहन करतो. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. महादेव पवार, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव. बागेवाडी गावामध्ये आरके कती स्पोर्ट्स क्लबतर्फे कबड्डी स्पर्धेसाठी मोफत मॅटचे वितरण करण्यात आले आहे. आरके कती स्पोर्ट्स क्लबतर्फे कबड्डी स्पर्धेसाठी मोफत मॅटचे वितरण करण्यात आले आहे. हुक्केरी तालुक्यातील बागेवाडी गावामध्ये राहुल कती स्पोर्ट्स क्लबतर्फे हुक्केरीमध्ये होणाऱ्या सर्व कबड्डी सामन्यांसाठी मोफत मॅटचे वाटप करण्यात आले आहे. पृथ्वी कती यांनी बागेवाडी गावातील राहुल कती स्टेडियमवर याचे वितरण केले आहे. वितरणानंतर ते म्हणाले की दिवंगत उमेश कती व रमेश कती यांच्या विशेष काळजीमुळे हुक्केरी तालुक्यातील होणाऱ्या सर्व कबड्डी स्पर्धेसाठी मोफत मॅटचे वाटप करण्यात आले असून छोट्या गावांपासून मोठ्या गावांपर्यंत या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असल्याचे ते म्हणाले. ನಮ್ಗೆ ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಮಾಡುತ್ತೆ, ನಾವು ಏನಾದರೂ ಬಂದ್ರೆ ಮುಂದೆ ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಆಗ್ತೈತಿ. ಮತ್ತು ಅಷ್ಟು ಇನ್ನಷ್ಟು ಬೇಕಾದರೂ ಈ ಕ್ಯಾರಮ್ ಬೋರ್ಡ್ಗಾಗಲಾಗಲಿ ಅಥವಾ ಚೆಸ್ ಬೋರ್ಡ್ಗಳಾಗಲಿ ಅಂಥವು 50-60 ಕ್ಯಾರಮ್ ಬೋರ್ಡ್ಗಳು, ಒಂದು 150 ಚೆಸ್ ಬೋರ್ಡ್ಗಳು, ಅಂಥವು ಅನೇಕ ಒಂದು ಏನು ಆಟದ ಸಾಮಾನು ಅದಾವು. ಅವನ್ನ ತರಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ನಮಗೆ ನಮ್ಮ ರಾಹುಲ್ ಕತ್ತಿ ಸ್ಪೋರ್ಟ್ಸ್ ಕ್ಲಬ್ನಿಂದ ತರಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ನಮಗೆ ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಮಾಡ್ದಂಗೆ ಆಗ್ತೈತಿ. ದಯವಿಟ್ಟು ಈ ಅವಕಾಶವನ್ನು ನಮ್ಮ ಕೆರೆ ಮಹಾಜನತೆಯಾಗಲಿ ಅಥವಾ ಯುವಕರಾಗಲಿ ಇದನ್ನು ತಮ್ಮ ಉಪಯೋಗ ಮಾಡಿಕೊಳ್ಬೇಕು. ಮತ್ತು ಇದು ಕಂಪ್ಲೀಟ್ ಉಚಿತವಾಗಿದೆ. ದಯವಿಟ್ಟು ವೀರೇಶ ಹಾಗೂ ಸಮ್ಮೇಶಕ್ಕೆ ತಾವು ಈ ಕಬಡ್ಡಿ ಮ್ಯಾಟದ ಸಂಬಂಧ ಏನಾದರೂ ಫೋನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಅವ್ರಿಗೆ ಫೋನ್ ಮಾಡಿರಿ, ಅವರು ತಮಗೆ ಇದೆಲ್ಲ ತಿಳಿಸ್ಕೊಡ್ತಾರೋ, ಮ್ಯಾಟ್ ಯಾರು ಕೊಡ್ತಾರೋ, ಎಲ್ಲಿ ಕೊಡ್ತಾರೋ, ಹೆಂಗೆ ಕೊಡ್ತಾರೋ, ಅದಕ್ಐತಿ ಅವರಿಗೆ ಇಬ್ಬರಿಗೂ ನಿಮಿಷ ಐತಿ. ಸೊ ಅದ್ರ ಪ್ರಕಾರ ನಮ್ಮ ಹುಕ್ಕೇರಿ ಮಹಾಜನತೆಗೆ ಒಂದು ವಿನಂತಿ ಏನಂದರೆ ತಾವು ದಯವಿಟ್ಟು ಆಟ ಆಡಿಬಿಟ್ಟು ತಮ್ಮ ಮನಸ್ಸು, ದೇಹ ಹಾಗೂ ಸದೃಢವಾದ ಒಂದು ತಾಲೂಕದೊಳಗೆ ಸದೃಢವಾದ ಒಂದು ವಾತಾವರಣ, ಒಂದು ಸೋಷಲ್ ಏನು ಎನ್ವಿರಾನ್ಮೆಂಟ್ ಏನು ಇರುತ್ತೆ, ಆ ಸೋಷಲ್ ಎನ್ವಿರಾನ್ಮೆಂಟನ್ನು ಬಹಳ ಚೆನ್ನಾಗಾಗಿ ತಾವು ಎಲ್ಲರೂ ಈ ಆಟದ ಮುಖಾಂತರ ತಾವು ತರಬಹುದು ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ದೃಷ್ಟಿಕೋನ ಇಟ್ಕೊಂಡು ಇವತ್ತು ಈ ಮ್ಯಾಟ್ಗಳನ್ನು ನಾವು ತರಿಸಿದ್ದೀವಿ. ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಮಗದೊಮ್ಮೆ ನಮ್ಮ ಇಡೀ ತಾಲೂಕು ಜನತೆಗೆ ಹಾಗೂ ಈ ಮ್ಯಾಟನ್ನು ಕೊಡಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಏನು ಉಮೇಶನ ಕತ್ತಿಯವರು, ರಮೇಶನ ಕತ್ತಿಯವರು, ನಮ್ಮ ತಮ್ಮ, ನಮ್ಮ ಅಣ್ಣ ಏನು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದ್ದಾರೋ ಅವ್ರಿಗೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಈ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಧನ್ಯವಾದಗಳು ಹೇಳುತ್ತಾ ಹಾಗೇನೇ ನಮ್ಮ ತಾಲೂಕಿನ ಎಲ್ಲ ಹಿರಿಯರು. ಯಾವಳಿ ಶಾರೀರ ಶಿಕ್ಷಕ ಶಮನೇಶ ಶಿವನ್ಗೋಳ್, ಬಿರಪ್ಪ ಶಿವನ್ಗೋಳ್, ಎಐ ಕೋರೆವಾಲೆ, ಎಸ್ ಕೆ ಕುರ್ಬ್ಯಾಟೆ, ಆನಂದ ಮುನ್ನೋಳಿ ಸಹ ಅನ್ನ ಉಪಸ್ಥಿತ ಹೋತೆ. ಕುಶಾಬಿ ನಾಗ್ನೂರಿ, ಕ್ಯಾನನ್ ಸಿಟಿ ನ್ಯೂಸ್, ಹುಕ್ಕೇರಿ. आता पुन्हा दा वेजले छोटेशा विश्रांतीची, भेटूया विश्रांतीनंतर. सुई धागे सी है जिंदगी अपनी, हर पल बुनती रहती है, कभी रिश्तों को, कभी सपनों को, कभी अरमानों को. सुई धागे सी है जिंदगी अपनी, हर पल बुनती रहती है, आपकी मुस्कुराहट को. आदर्शा फैशन डिजाइनर, ब्लाउज, सूट्स, लहंगास, चूड़ीदार, हैंडवर्क, मशीन एम्ब्रॉयडरी के स्पेशलिस्ट. आदर्शा फैशन डिजाइनर. व्हाट अ प्रेजेंट सरप्राइज. कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है. तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई, लेकिन सोचा मिल लूं. वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना. वाव जया, बहुत सुंदर लग रहा है. वैसे सच कहूं, तुम्हारी पर्सनालिटी पे
जच रहा है। आखिर चॉइस किसकी है? थैंक्स। अच्छा तो कर्टन्स की तारीफ कर रही हो? अमरकॉन कर्टन एंड फर्निशिंग, यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी, जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए। अमरकॉन कर्टन एंड फर्निशिंग, खड़े बाजार, बेलगावी। आराधना, मारुति गली, बेळगाव। वस्त्रों का संगम, सुंदर सरोना, मन भाए आराधना। चम 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 उजळले डोळे हृदय आनंदाचा। बीएस चन्नबसप्पा एंड सन्स, The Textile Mall, grand opening on 26th June at Tilakwadi, Belagavi. विश्रांती नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे। लेडी लायन्स ग्रुप आनंदवाडी यांच्या वतीने दिवाळी निमित्त स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। लेडी लायन्स ग्रुप आनंदवाडी यांच्या वतीने दीपावली निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धा लहान मुलांपासून ते वयस्क लोकांकरिता घेण्यात आल्या होत्या। यामध्ये लहान मुलांसाठी संगीत खुर्ची, बेडूक उडी, लिंबू चमचा, पोटॅटो रेस या स्पर्धा घेण्यात आल्या आणि महिलांकरिता बॉटल स्पून, गोळा फेक, पोटॅटो रेस, मेणबत्ती पेटवणे, संगीत खुर्ची या सर्व स्पर्धा घेण्यात आल्या। या स्पर्धेमध्ये महिलांनी खूप मोठ्या संख्येने भाग घेतला होता। या ग्रुपमधील सर्व महिलांनी स्पर्धेमध्ये भाग घेऊन सर्व महिलांसाठी एक आदर्श निर्माण करून दाखवला आहे की खेळण्याकरिता कोणतीही वयोमर्यादा नसते। ज्या स्त्रिया फक्त चूल आणि मूल म्हणून घरी राहत होत्या त्या सर्व महिला या स्पर्धेमध्ये भाग घेऊन आनंद उत्सव साजरा केला। या स्पर्धेकरिता समाजसेविका माधुरी जाधव पाटील यांनी पुढाकार घेतला होता। यावेळी ग्रुपमधील माधवी सुतार, राजश्री सावंत, कल्पना भांदुर्गे, लीला मुचंडी, कोमल काकतीकर, सुजाता पाटील, पूजा मुचंडी, तेजू पाटील, उर्मिला सोनम पाटील, लता मासेकर या सर्वांनी सहकार्य करून या स्पर्धा पार पडल्या आहेत। महादेव पवार, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव। शेतकऱ्यांना प्रतिटन 3,800 रुपये दर मिळावा यासाठी खानापूर तालुका आम आदमीकडून तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले आहे। खानापूर तालुक्यातील लैला शुगर्स कारखान्याने 2,500 दर जाहीर केला, त्यामुळे ऊस उत्पादकांना प्रतिटन 2,500 रुपये दर योग्य नाही। सध्या महागाई वाढते आहे, त्यामुळे शेतकरी वर्गाला कर्जबाजारी व्हावे लागते आहे। सरकारने सर्व बाबतीत दर वाढवला आहे, मात्र शेतकऱ्यांच्या ऊसाला दर वाढवला नाही, त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे। अशा ऊस उत्पादक शेतकरी वर्गाच्या ऊसाला प्रतिटन 3,800 रुपये दर दिलाच पाहिजे अशा मागणीचे निवेदन खानापूर तालुका आम आदमीचे अध्यक्ष भैरू पाटील यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना देण्यात आले आहे। प्रतिदिवस प्रत्येक दिवशी पेट्रोल, डिझेल आणि इतर सर्व आयटमचा रेट प्रत्येक दिवशी वाढत आहे आणि शेतकरी जो माल तयार करतात त्याचा रेट कमी होत आहे। हा शेतकऱ्यांच्या वरती एक फार मोठा अन्याय होत आहे आणि हा अन्याय होऊ नये। आम आदमी पार्टी पंजाब यांनी 3,800 रुपये प्रत्येक टनाला ऑलरेडी घोषणा केलेली आहे आणि खानापूर तालुक्यामध्ये पूर्ण कर्नाटक राज्यामध्ये 3,800 रुपये प्रत्येक टनाला मिळालं पाहिजे। शेतामध्ये जो पण माल तयार होतोय त्या प्रत्येक मालाची रेट पण दिवसेंदिवस वाढत गेली पाहिजे, नाही इतर पेट्रोल, डिझेल, खाद्यपदार्थ, तेल वगैरे प्रत्येक दिवस वाढवलेत आणि शेतवाल्यावरती का अन्याय? जर हा अन्याय दूर केले नाही तर आम्ही शेतकरी संघटनेचे पण लोक आलेत। शेतकरी संघटनेच्या वतीने खानापूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणे आम्ही प्रोटेस्ट करणार असं सांगून आम्ही तहसीलदारांना निवेदन देत आहोत। त्याची दखल लवकरात लवकर घेऊन लैला शुगरवाल्याशी बोलून कमीत कमी 3,800 रुपये प्रत्येक जणाला द्यावं अशी विनंती आमची आम आदमी पक्ष खानापूर तालुक्याच्या वतीने आम्ही तहसीलदारांना निवेदन देऊन विनंती करत आहोत। तरी सर्वांनी तहसीलदार साहेबांनी याची नोंद घ्यावी अशी त्यांना विनंती करत। निवेदन देताना आम आदमी खानापूर तालुका अध्यक्ष भैरू पाटील, सेक्रेटरी शिवाजी गुंजीकर, शहराध्यक्ष गोपाळ कुरव,
दशरथ बनोशी, मल्लिकार्जुन होसरी, मंजुळा बागेवाडी, रवी अंगडी, इम्रान अत्तार आदी आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. सुहास पाटील, केएनएन सिटी न्यूज, खानापूर. आता आपण हा दा वेळेचे छोटेशा विश्रांतीची भेटूया विश्रांतीनंतर. हॉटेल आदर्श पैलेस, लजीज खाने के साथ यहां है बेहतरीन रूम्स, रहने के लिए स्टैंडर्ड रूम्स और सूट रूम्स, साथ ही साथ मौजूद है कई सारी क्वालिटियों से भरपूर स्टैंडर्ड डिलक्स रूम्स और डिलक्स सूट रूम्स. लग्जरियस लाइफ का अनुभव लेना है तो एक बार अवश्य भेट दें. शादी और इतर प्रोग्राम्स के लिए प्लैटिनम हॉल और मिलेनियम हॉल. होटल आदर्श पैलेस, लिंगराज कॉलेज के पास, कॉलेज रोड, बेलगाव. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे. एमएलसी हनुमंत निराणी यांच्या फंडातून खानापुरातील स्वामी विवेकानंद इंग्रजी स्कूलच्या पेवस कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. एमएलसी हनुमंत निराणी यांच्या फंडातून खानापूर शहरातील स्वामी विवेकानंद इंग्रजी हायस्कूलच्या पटांगणावर पेवस बसवण्याचा शुभारंभ बुधवारी दिनांक 19 ऑक्टोबर रोजी करण्यात आला आहे. यावेळी बेळगाव जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुकाध्यक्ष संजय कुबल, स्वामी विवेकानंद इंग्रजी हायस्कूलचे चेअरमन जयंत तिनियेकर, सेक्रेटरी ऍडव्होकेट चेतन मनेरीकर, सुहास कुलकर्णी, अमोल शहापूरकर, भाजप तालुका सेक्रेटरी गुंडू तोपिनकटी, युवा नेते पंडित ओगले, बाळू सावंत, प्रकाश निलसकर, राजू जांभोटकर, नगरसेवक अप्पया कडोली आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी चेअरमन जयंत तिनियेकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले तर बेळगाव जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांच्या हस्ते पेवस बसवण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. यावेळी अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडले आहेत. साहेब त्यांना घेऊन आले होते आमच्या शाळेमध्ये इलेक्शनच्या निमित्तानं, आणि त्यावेळेला त्यांनी आधी फंड मंजूर करून नंतर मग इलेक्शनच्या वेळेला आलेली वस्तुस्थिती झाली होती, आणि त्यासाठी म्हणून सर्व भारतीय जनता पार्टीचे आमचे जिल्हा उपाध्यक्ष कोचेरी साहेब, कुबल साहेब, गुंडू तोपिनकट्टी, आमच्या संस्थेचे अध्यक्ष जयंत तिनेकर, सर्व ज्येष्ठ आमचे संचालक कपिलेश्वरी सर, कुलकर्णी सर, या सर्वांच्या वतीनं इथं उपस्थित असलेल्या या सर्व भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचं, त्याचप्रमाणे तरुण कार्यकर्ते आणि युवा कार्यकर्ते पंडित ओगलेसुद्धा इथं उपस्थित आहेत, त्यांचंही मी स्वागत करतो आणि या कार्यक्रमाला आल्याबद्दल सर्वांचे. यावेळी भाजपाचे कार्यकर्ते, संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. सुहास पाटील, केएनएन सिटी न्यूज, खानापूर. 21 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पंचम साली महाधिवेशनात 1 लाख लोक सामील होण्याचा अंदाज असल्याचे आयोजित पत्रकार परिषदेत AB पाटील यांनी सांगितले आहे. पंचम साली समाजाला 2A आरक्षण देण्यासाठी 21 ऑक्टोबर रोजी हुक्केरी येथे होणाऱ्या
महाअधिवेशनापूर्वी कार्यकारिणीची बैठक सुरू असून बेंगळूर प्रवेशासाठी तारीख निश्चित केली जाईल असे कुडल संगम पंचमसाली पीठाचे श्री बसवजय मृत्युंजय स्वामीजी यांनी सांगितले आहे. बुधवारी हुक्केरीमध्ये पत्रकार परिषदेला संबोधित करताना ते म्हणाले की समाजाला आरक्षण देण्यासाठी चार वेळा बोलणारे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी चूक केली असून हुक्केरी येथे होणाऱ्या पंचमसाली अधिवेशनात आरक्षण नसलेल्या सरकारविरोधातील संघर्षाचा आराखडा तयार करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आमच्या समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारने स्थापन केलेल्या आयोगाचा अहवाल तात्काळ मिळवून आम्हाला चांगली बातमी द्यावी अशी विनंती यावेळी करण्यात आली आहे. अन्यथा येत्या काही दिवसात 25 लाख पंचमसाली समाज विधानसौधसमोर एकत्र येऊन सरकारवर दबाव टाकून आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करतील असे ते म्हणाले. बेकार षड्यंत्र नडीलबिडरी याकंद्रे प्रामाणिकवा हेज्जे इट्टो संदर्भदल्लि ಅದಲ್ಲ ಅಲ್ಲ ಏನೋ ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆ ಕೊಡಕ್ಕಾಗಲ್ಲ ಅಲ್ಲ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಾವೇನೂ ಮಾತಾಡಕ್ ಹೋಗಲ್ಲ. ನೋಡಿ ಇವೆಲ್ಲ ಹೋರಾಟ ಇದ್ದಾಗ ಅಪವಾದಗಳು ಕೇಳುವ ಸ್ವಾಭಾವಿಕ ಬರುದು. ನಾವು ಯಾರಿಗೂ ತಿಳಿಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ಡಿಪೆಂಡ್ ಯಾಕೆ ಮಾಡಬೇಕು ಕಾಮೆಂಟ್ ಮಾಡಕ್ ಹೋಗೋದಲ್ಲ ಕಾಮೆಂಟ್ ನಾವು ಕಾಮೆಂಟ್ ನಾವು ಆನೆ ನಡೆದಿದ್ದಾರೆ ಅಂತೇಳಿ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಹೆಜ್ಜೆ ಇಟ್ಟಿದೆ. ಅಲ್ಲ ಏನೇ ಬೇಕಾದ ನಾವು ಮಲೇ ಮಾದೇಶ್ವರ ಬೆಟ್ಟದಿಂದ ಹೋರಾಟ ಶುರು ಮಾಡೇವಿ ಅಲ್ಲೇ ಮಾಡಿಬಿಟ್ಟೆ ಪೂರ್ತಿ. ಏನೇ ಬಂದು ಸಹ ಒಟ್ಟು ಮೀಸಲು ಸಿಗೋವರೆಗೂ ಹೋರಾಟದಿಂದ ಯಾವ ಕಾರಣಕ್ಕೂ ಇಲ್ಲಿ ಸರಿ ಇಲ್ಲ ಅಂತ. ಹಾಗಾಗಿ ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಒಂದು ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತೀವಿ ಆ ಪ್ರಕಾರ ಮುಂದುವರಿಸಿ. ಅಲ್ಲ ಒಂದು ವರ್ಷದಿಂದ ಹೇಳಿ ಇಲ್ಲ 20 ಲಕ್ಷ ಒಂದು ವರ್ಷದಿಂದ ಹೇಳಿಲ್ಲ. ಮೊನ್ನೆ ಸಿಗ್ಗಾವಿಯಲ್ಲಿ ಧರಣಿ ಸತ್ಯಾಗ್ರಹ ಮಾಡಿದ್ವಲ್ಲ ಆಗ ಕೊನೆಯ ಹೋರಾಟವನ್ನು ಅಂದರೆ ಸರ್ಕಾರ ಮಾಡದೆ ಹೋದರೆ ಮತ್ತೊಂದ್ಸರಿ ಕೂಡ್ತೇವೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ವಿ. ಈಗ ಸರ್ಕಾರ ಮಾಡಿ ನಿರೀಕ್ಷೆ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ವಿ ಈಗ ಮಾತು ಕೊಟ್ಟು ತಪ್ಪಿದ್ದಕ್ಕೆ ಸಿಗ್ಗಾವಿಲ್ಲಿ ಮಾಡಿಬಿಟ್ವಿ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಮಾಡಿದ್ವಿ ಅವ್ರ ಮನೆ ಮುಂದೆ ಸತ್ಯಾಗ್ರಹ ಮಾಡಿಬಿಟ್ವಲ್ಲ ನಾವೇನು ಹೇಳಿದ್ವಿ ಕೊಟ್ಟು ಮಾತನ್ನು ತಪ್ಪಿದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಮನೆ ಮುಂದೆ ಸತ್ಯಾಗ್ರಹ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಸತ್ಯಾಗ್ರಹ ಮಾಡಿಬಿಟ್ವಿ. ಇನ್ನೀಗೇನು ಹೇಳಿವಿ ಇನ್ನು 25 ಲಕ್ಷ ಮಂದಿ ಕೂಡಿಸ್ತೇವೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದೀವಿ. ಆ 25 ಲಕ್ಷ ಮಂದಿ ಕೂಡಲಿಕ್ಕೆ ದಿನಾಂಕವನ್ನು ಘೋಷಣೆ ಮಾಡಬೇಕಾಗಿತ್ತು. ಆದರೆ ಸರ್ಕಾರ ನಾವು ಮಾಡಿಕೊಡ್ತೀವಿ ಸ್ವಲ್ಪ ನಿರೀಕ್ಷೆ ಇದೆ ನಮಗೆ. ಹಾಗಾಗಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೂ ನಾವು ಒತ್ತಡವನ್ನು ಹಾಕೊಂಡು ಕಟ್ಟಿಯಾಗಿ ಒತ್ತಡ ಮಾಡಕತ್ತೀವಿ. ಆದರೂ ಸಹ ಸರ್ಕಾರ ಅನೇಕ ಸರಿ ಮಾತುಕತೆ ಮಾಡಿ ಎಮ್ ಎಲ್ಗಳು ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡ್ಯಾರೆ ಸಿ ಎಮ್ ಅವರು ಅವ್ರ ಜೊತೆ ಮಾತುಕತೆ ಮಾಡ್ಯಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ಒಂದೇ ಸರಿ ನಾವು ದಿನಾಂಕವನ್ನು ಘೋಷಣೆ ಮಾಡಕ್ಕೆ ಮುಂಚಿದ್ರೆ ಸ್ವಲ್ಪ ಎಲ್ಲ ಜೊತೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಮತ್ತು ಇನ್ನೂ ಕೆಲವು ತಾಲೂಕುಗಳು ಬಾಕಿ ಇದೆ. ಈಗ ನಮ್ಮ ಮೂಡಿಲಿಗೆ ಉಕ್ಕೇರಿ ಬಾಕಿ ಇತ್ತು, ನೆಕ್ಸ್ಟ್ ಈಗ ಕಾಗವಾಡ ನಿಪ್ಪಾಣಿ ಐತಿ, ಅದಾದ ನಂತರ ಗೋಕಾಕ್ ಒಂದು ಐತಿ ಮತ್ತು ಖಾನಾಪುರ ಇವೆಲ್ಲ ಮುಗಿಸಿ. ಮಾಜಿ ಮಂತ್ರಿ ಶಶಿಕಾಂತ್ ನಾಯ್ಕ್, ಸಮಾಜಚ ಜಿಲ್ಲಾ ಕಾರ್ಯಾಧ್ಯಕ್ಷ ಆರ್ ಕೆ ಪಾಟೀಲ್, ಬಿಜೆಪಿ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಜಿಲ್ಲಾಧ್ಯಕ್ಷ ರಾಜೇಶ್ ನೇರ್ಲಿ, ಪಂಚಮಸಾಲಿ ಸಮಾಜಚೆ ಪ್ರಮುಖ ವಿಜಯ ರವದಿ, ಗುಂಡು ಪಾಟೀಲ್, ರವೀಂದ್ರ ಜಿಡ್ರಾಳಿ, ಬಸವರಾಜ ಪಾಟೀಲ್, ಶಿವನಾಯಕ್ ನಾಯಿಕ್ ಸಹ ಅನ್ಯ ಉಪಸ್ಥಿತ ಹೋತೆ. ಸುರೇಶ್ ಕಿಲೆದಾರ್, ಕೆಎನ್ಎನ್ ಸಿಟಿ ನ್ಯೂಸ್, ಹುಕ್ಕೇರಿ. ಹುಕ್ಕೇರಿಮಧ್ಯೆ ಸೋನ್ಯಾಸೆ ದಾಗಿನೆ ವ ರೋಖ ರಕ್ಕಂ ಸೋರ್ನಾರ್ಯ ಬಾಲ್ ಗುನ್ಹೆಗಾರಾಲಾ ಹುಕ್ಕೇರಿ ಪೊಲೀಸಾನಿ ಅಟಕ್ ಕೆಲೆ ಆಹೆ. ಘರಾಚೆ ಕುಲೂಪ್ ತೋಡೂನ್ ಸೋನ್ಯಾಚೆ ದಾಗಿನೆ ವ ರೋಖ ರಕ್ಕಂ ಸೋರ್ನಾರ್ಯ ಬಾಲ್ ಗುನ್ಹೆಗಾರಾಲಾ ಬೆಳಗಾವ್ ಜಿಲ್ಲಾ ಹುಕ್ಕೇರಿ ಪೊಲೀಸಾನಿ ಅಟಕ್ ಕರೂನ್ ಸೋನ್ಯಾಚೆ ದಾಗಿನೆ ಜಪ್ತ ಕೆಲೆ ಆಹೆತ್. 7 ದಿವಸಾಂಪೂರ್ವೀ ಹುಕ್ಕೇರಿ ಶಹರಾತಿಲ್ ಸುಧಾಕರ್ ನಾಯ್ಕ ಯಾಂಚ್ಯಾ ಘರಾತೂನ್ ಕೊನಿಹಿ ನಸ್ತಾನಾ ಸೋನ್ಯಾಚೆ ದಾಗಿನೆ ವ ರೋಖ ರಕ್ಕಂ ಚೋರೂನ್ ನೆಲ್ಯಾಚಾ ಗುನ್ಹಾ ದಾಖಲ್ ಝಾಲಾ ಹೋತಾ. या प्रकरणात एसपी आणि अतिरिक्त एसपी आणि गोकाक डीएसपी मनोज कुमार नायका, हुक्केरी पोलीस निरीक्षक मोहम्मद रफी, तहसीलदार एस के मनीकेरी, एएस सनदी, एएसआय रवी ढंग, मंजुनाथ कब्बूर आणि गुन्हे शाखेच्या एका व्यक्तीसह एक पथक तयार करण्यात आले होते. आठवडाभरात या प्रकरणाचा छडा लावला आणि त्या बाल गुन्हेगाराला अटक करण्यात आले आहे आणि त्याच्याकडून 60 ग्रॅम सोन्याचे दागिने, 3 लाख रुपये किमतीचे 165 ग्रॅम चांदीचे दागिने आणि 9,500 रुपयाची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. बेळगावचे एसपी संजीव पाटील यांनी पोलिसांच्या या कार्याचे कौतुक केले आहे. सुरेश किलेदार, कॅनल सिटी न्यूज. आता पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. बेळगावमध्ये तिसरे रेल्वे गेट उडाम पूल आले चर्चेत. तिसऱ्या रेल्वे उडाम पुलावर काँग्रेस पक्षाकडून आंदोलन, रस्त्यावरील रबर मॅट काढून केली निदर्शने. बेळगाव काँग्रेस पक्षाच्या वतीने विजयोत्सव साजरा. काँग्रेसचे नूतन राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मल्लिकार्जुन खरगे यांची निवड. काँग्रेस पक्षाच्या कार्यालयासमोर केला आनंद उत्सव साजरा. We'll be right back.
बेळगावात मी कोणत्याही कारणास्तव रिंग रोड होऊ देणार नाही, माझ्या शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, रामिंगच्या आमदार लक्ष्मी हब्बाळकर यांनी दिला राज्य सरकारला इशारा। आता वेळ झाली इथं सामन्याची, तुम्ही पाहत रहा केएनएन सिटी न्यूज मराठी।